ख्रिस्ती समाजावरती होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाखोंच्या संख्येने शांती मोर्चा निघणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी मिरज वांडलेस हॉस्पिटलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना मिरज विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद इनामदार म्हणालेत की ख्रिस्ती समाज हा शांततेचा प्रतीक असलेला समाज आहे. संपूर्ण जगामध्ये शांतता, बंधुता, समानता आणि अंधश्रद्धेपासून दूर असलेला हा धर्म असून या धर्मावरती काही हिंदुत्ववादी लोक हल्ला करीत आहेत. त्यांना चोख उत्तर देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, जो संविधानाचा मार्ग दिलेला आहे, त्या मार्गाने आपल्याला या हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी, RSSवादी आणि मनुवादी लोकांना उत्तर द्यायचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हजारोंच्या संख्येने उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, असे त्यांनी आवाहन केले. या बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक सुधीर वारे यांनी केलेत, तर आभार राजू लोंढे यांनी मानले. या बैठकीस बाळासाहेब मोरे, आशा मोरे, राधिका ओवाळे, अनेक ख्रिस्ती बांधव वर्ग उपस्थित होता. उद्या दिनांक 20 रोजी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील ख्रिश्चन बांधवांनी आपल्या हक्कासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या सन्मानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. याला कारण फार महत्त्वाची आहेत. ख्रिश्चन बांधव किंवा ख्रिश्चन धर्म हा शांतताप्रिय धर्म आहे आणि परवा आटपाडीमध्ये गोळे नामक एका फादरने एका पेशंटला त्या ठिकाणी बरं व्हावं म्हणून प्रार्थना केली आणि प्रार्थना करताना काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आले आणि इथं कुठंतरी जादूटोना व्हायला लागलाय, अंधश्रद्धा व्हायला लागला अशी करून त्यांच्यावरती केस दाखल केली. आळंदीमध्ये त्या ठिकाणी प्रार्थना चालली होती आणि त्या प्रार्थनामध्ये काही हिंदुत्ववादी लोक घुसून प्रार्थना बंद पाडली. अशा प्रकारे या ख्रिश्चन बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार, मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस सरकार या ठिकाणी करत आहे, याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा या ख्रिश्चन बांधवांना आम्ही देतोय. या देशामध्ये कुणीही कुठलाही धर्म हिंदू धर्माशिवाय सुरक्षित नाही आहे. आमचे जैन बांधव या ठिकाणी जी शिखरजी आहे, या शिखरजीला सुद्धा पर्यटन क्षेत्र घोषित केले भाजपनं. त्या ठिकाणी भाजपची झारखंडमध्ये सत्ता आहे. या ठिकाणी जैन धर्म हा नाराज आहे. बौद्ध धर्मावरती अन्याय, अत्याचाराने त्या ठिकाणी पीडा निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोदी सरकार करत आहे. मी मुस्लिम धर्मावरती लव जिहेदाचा आरोप करून त्या ठिकाणी मुस्लिम समाज हा नाराज आहे. त्या ठिकाणी आपल्या पंजाबमध्ये शीख धर्म नाराज आहे. असे हिंदू सोडून सगळे धर्म या देशामध्ये नाराज आहेत आणि हे कुणासाठी राज्य करतायत मोदी सरकार. या ठिकाणी मोदींनी या ठिकाणी राजीनामा देऊन या ठिकाणी घरी बसावं अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उद्याच्या मोर्चासाठी संपूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा आहे आणि लाखोंच्या त्या ठिकाणी मोर्चेकरी त्या ठिकाणी सहभागी होतील आणि ह्या संपूर्णपणे या ख्रिश्चन बांधवांच्या पाठीची आम्ही आहोत. धन्यवाद.